हरिताज रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत। माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका, तसेच ऑल ऑप्शनवरही क्लिक करा। मी इथे एक मोठे भांडे घेत आहे, या भांड्यामध्ये थोडे पाणी टाकायचे आहे, तसेच यामध्येही कढी टाकून घेत आहे। हा मी म्हैशीचा चीक घेतलेला आहे। म्हैस व्यायल्यानंतर किंवा तिची डिलिव्हरी झाल्यानंतर जे पहिले दूध काढले जाते तोच हा ताजा चीक आहे। तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी कशी दाटसर आहे आणि याचा कलरही रेग्युलरच्या नंतरच्या दुधापेक्षा हलका पिवळसर आहे। हा चीक असाच एक्स्ट्रा दूध किंवा पाणी न घालता असा वापरून घेणार आहोत। पाण्याला उकळी येऊ लागली की यामध्ये हे भांडे ठेवायचे आहे। भांड्यावरती अशी प्लेट ठेवणार आहोत, नंतर वरती मोठ्या भांड्यावर असे झाकण लावून ठेवायचे आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर झाकण काढून पाहूयात। हे पहा, हा चीक चांगला शिजलेला आहे का चेक करायचा। अशी एखादी काडी टाकून बघूयात। ही काडी क्लीन येते आहे म्हणजे हा चीक शिजलेला आहे। असा हा या भांड्यामध्ये थोडा वेळ ठेवून नंतर बाहेर काढून रूम टेम्परेचर वरती थंड करणार आहोत। फ्रेंड्स, आपला हा वाफवलेला चीक आता चांगला थंड झालेला आहे। असा हाताने दाबून बघाल तर ही वडी एकदम घट्ट लागते। याची अशी सुरीने कडा ढिली करून घेऊयात। सुरीनेच याच्या वड्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत। ही पहा, अशी ही वडी निघते आहे। या वड्या आता आपण किसणीच्या साह्याने किसून घेणार आहोत। माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा, म्हणजे माझ्या नव्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सतत मिळत राहील। भांड्याला हा चिकटलेला चीक सुद्धा घेऊन किसून घ्यायचा आहे। सर्व चीक किसून झालेला आहे। आता हा चीक मी या वाटीने मापून घेत आहे। हे पहा, हा किसलेला चीक वाटीने दोन वाटी होत आहे, तर याच वाटीच्या मापाने आपण एक वाटी साखर घेणार आहोत। म्हणजेच इथे आपण हा किस दोन वाटी आणि साखर एक वाटी घेणार आहोत। गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। पॅन मध्ये हा किस घेणार आहोत। दोन मिनिटांपर्यंत चांगला किस परतून घ्यायचा आहे। यानंतर या किसामध्ये साखर घेत आहे। साखर आणि किस चांगला एकजीव होईपर्यंत चमच्याने हलवायचे आहे। नेहमीच्या करवस रेसिपी पेक्षा वेगळी अशी ही पद्धत आहे। याआधी आपण या सेम चिकाचा ओला करवस पाहिलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। अशा प्रकारे चिकाचा वापर करून खरवस बनवाल तर 15 ते 20 दिवसांपर्यंत टिकतो। लो फ्लेम वरती असे चमच्याने हलवत राहायचे आहे। यामध्ये ही वेलची पावडर टाकत आहे। हे घरचे म्हैशीचे साजूक तूप आहे, 2 चमचे हे तूप मी घेत आहे। किस सतत हलवत राहिल्याने कलर परतणार नाही। साखरेचे पाणी झालेले आहे। चमच्याने सतत हलवत राहायचे आहे म्हणजे हा चीक पॅनवरती चिकटणार नाही। हे पहा, साखरेचे पाणी आटून सुकलेले आहे। किस असा पूर्णपणे सुकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। हा किस मी या ताटामध्ये काढून घेत आहे। असा चमच्याने पसरवून थंड करायला ठेवायचा आहे। आता हा केस रूम टेम्परेचर वरती थंड करायला ठेवत आहे। फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता हा आपला सुका खरवस तयार आहे। चांगला थंड झाल्यानंतर हा असा कडकडीत बनतो।
तसेच याचा कलरही आता सफेद दिसतो आहे। हा खरवस प्रकार करून पहा, नक्की आवडेल। आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, तसेच कमेंट करून सांगा कसा झाला आहे। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।